पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक खड्डे आठवड्यात बुजविण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना संबंधित विभागास महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिल्या पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या या बैठकीत महापालिका कार्यक्षेत्र क्षेत्रात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांवरती चर्चा करण्यात आली येत्या आठवड्यात कार्यक्षेत्रातील धोकादायक खड्डे बुजविण्यास प्राधान्य देणे याचबरोबर वाहन खरेदी व वापर या विषयांवरती चर्चा करण्यात आली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालय बांधणे पंतप्रधान आवास योजना सिडकोकडील भूखंड हस्तांतरित करणे मालमत्ताकारांची विले पाठविणे चौकांचे सुशोभीकरण करणे अशा विविध विकास कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला तसेच त्या त्या विभागास कामे पूर्णगतीने करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ उपायुक्त विठ्ठल सचिन पवार गणेश शेट्टे कैलास गावडे कल्पिता पिंपळे शहर अभियंता संजय जगताप कार्यकारी अभियंता संजय कटेकर मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे लेखा परीक्षक विन कुमार पाटील लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे यांच्यासह पालिकेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते